दीप्स आर्ट फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण गोडाचा शिरा आणि तोही ओलं नारळ घालून करणार आहोत. आता ही रेसिपी मुख्यत्वे करून ज्यांनी नुकताच स्वयंपाक शिकायला चालू केलं आहे त्यांच्याकरता खूप उपयुक्त आहे. तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम साहित्य पाहूया. एक वाटी बारीक रवा, एक वाटी वितळवून घेतलेलं साजूक तूप, एक वाटी साखर, याच वाटीच्या प्रमाणाने दोन वाट्या दूध, अर्धी वाटी ओलं नारळ, काजू बदाम बैदाणे आवडीप्रमाणे, सात आठ केशराच्या काड्या, वेलचीची पूड आणि अख्खी वेलचीसुद्धा, एक छान पिकलेलं केळं. आता शिरा भाजण्यासाठी ही मी पितळ्याची कढई घेतली आहे. आता तूप घालून ते गरम झालं की त्यात रवा मंद गॅसवर छान खमंग खरपूस भाजून घेऊयात. पूर्ण रेसिपीमध्ये गॅस मंदच ठेवायचा आहे. आता रवा थोडा भाजत आला की आपल्या आवडीप्रमाणे बैदाणे घालूयात. आता आपलं केळं बारीक बारीक चिरून घालूयात. केळ्याऐवजी अननस किंवा आंबा पण घालू शकता. छान सगळीकडून परतून घेऊयात. केळं अशा पद्धतीने छान मॅश करून घेऊयात म्हणजे ते शिऱ्यामध्ये छान एकजीव होतं. आता दूध गरम करून त्यात केशराच्या काड्या घालूया व हे दूध आपण आपल्या भाजलेल्या रव्यामध्ये घालणार आहोत. केशराचा छान स्वाद यामुळे दुधात उतरतो. दूध घालण्याच्या आधी अर्धी वाटी ओलं नारळ घालूयात. छान हलवून घेऊयात सगळीकडून. आणि अरद बोबडे केलेले काजू बदाम घालूयात. आता गरम केलेलं दूध थोडं थोडं घालून हलवून घ्यायचं आहे. आता परत पुढचं दूध घालून छान हलवून घेऊया. असं केल्याने रवा छान फुलून येतो. असं बॅच बॅचमध्ये दूध घालून व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचं आहे. एकदम दूध न घालता असं थोडं थोडं घालून हलवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. एक वाटी साखर घालूया. परत सगळीकडून हलवून घेऊन झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. आपला शिरा तयार आहे पाहू शकता.
वेलचीची पूड घालूया। आता शिऱ्यावर वरून घालण्यासाठी एक विशेष फोडणी करत आहोत आपण। या लोखंडाच्या पळीत तूप गरम करून घेऊन त्यात अख्खी वेलची आणि उरलेले काजू बदाम घालूयात। काजू बदाम छान खमंग झाले की ही तुपाची फोडणी आपल्या शिऱ्यावर घालायची आहे। आधीचे काजू बदाम वाफेनी मऊ होऊन त्याची छान चव शिऱ्यामध्ये उतरते आणि या तुपात परतलेल्या काजू बदामाचा शिऱ्यात छान क्रंच येतो। पाहू शकता अचूक प्रमाणाचा ओल्या नारळाच्या छान चवीचा मऊसर असा गोडाचा शिरा तयार आहे। ओल्या नारळाच्याऐवजी किंवा केळ्याच्याऐवजी अननसाच्या फोडी बारीक करून किंवा आंब्याचा रस किंवा फोडीही तुम्ही घालू शकता। तर अशी ही आजची ओलं नारळ घालून केलेल्या गोडाच्या शिऱ्याची रेसिपी आवर्जून करून पहा। प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देती आहे, नक्की चेक करा। रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।